केलं शेवट. तर शिवाजी स्पोर्ट्स क्लब हा सेमी फायनलच्या फेरीमध्ये दाखल झालेला संघ आहे. पण आता मात्र सुरू असलेला सामना एकीकडे गावदेवी आणि एकीकडे आयुषी साई चा संघ या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळते. या दोन संघांमधून विजयी होणारा संघ हा देखील पुढील फेरीमध्ये अर्थात सेमी फायनलमध्ये आणि त्या दोन संघांमध्ये पुन्हा एकदा लढत पाहायला मिळणार आणि त्या संघांमधून अंतिम सामन्यामध्ये काही क्षणाची औपचारिकता शिल्लक राहते. एकंदरीतच तीन सामने शिल्लक राहतात. सरा घाई करा. गोलंदाजी मार्गवर अकरम, फलंदाजी मार्गवर आसिफ. पहिला चेंडू आला प्रहार. पहिला चेंडूवर प्रहार आणि हा चौकार सुरेख फलंदाजी आसिफ आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती खाते उघडले. पहिल्या चेंडूवरती चार धावांनी खाते उघडले गेले. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार आसिफ. गोलंदाजी मार्कवर अकरम. अतिरिक्त धाव. दडपण आलं. नियंत्रण चुकलं. चुकीचं रूपांतर धावेमध्ये. पंचांनी दंडित केलं. चेंडू पुन्हा टाकावा लागतो गोलंदाजाला. रिवर्सचा फटका. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. धावसंख्येमध्ये भर होते. तर आई साईच्या या संघाची पकड पाहिली. नितीन देवी यांचा संघ मागील सामन्यामध्ये हा संघ विजयी झाला होता. सुरेख गोलंदाजी केली संदीप याने. संदीपच्या माध्यमातून सहा चेंडूंमध्ये सहा धावा पाहिजे असताना संदीपने आपल्या संघासाठी विजय निश्चित करून दिला. पुन्हा एकदा रिवर्सचा प्रयत्न. पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपामध्ये चेंडू. तर नितीन दवी यांचा संघ पाहायला मिळतो. नितीन दवी या संघांमध्ये वैभव शिंदे पाहू शकतो. साहिल नवले, शाहरुख, संदीप मराठे स्वतः, नितीन दवी, अकरम गोलंदाजी मार्कवर, पंकज असेल, असे मोठमोठे खेळाडू या संघामध्ये. गावदेवी या संघाकडे फलंदाजांची मांदी आई आहे. दक्ष आहे, आसिफ आहे, लिओ असेल, अनेक फलंदाज आहेत. सातत्याने रिवर्स. रिवर्सच्या माध्यमातून धावा जोडतोय. पहिल्या चेंडूवरती मी चौकार लागावला. पहिल्या चेंडूवरती मी आक्रमक झालो. पण पुढील काही चेंडू मला संयमाने खेळी करायची. कारण माझ्या संघासाठी मी धावा जोडल्यात. माझ्या संघासाठी मी मात्र कुठे संधी होती. संधी उकली. संधीचं रूपांतर या ठिकाणी सुखरूपतेमध्ये झालंय. ते संधी उकल्या कारणाने या ठिकाणी आसिफ सुखरूप पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती. षटकाच्या अखेरीस नऊ धाव फलकावरती धावसंख्या पाहायला मिळते. आसिफ गावदेवी या संघाने जरूर प्रथम क्षेत्ररक्षक फलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकीचा कौल जिंकन. कारण त्यांना ठाऊक आहे आपला प्रतिस्पर्धी संघ हा तितका बलाढ्य आहे. पण मात्र आम्हाला प्रथम फलंदाजी करत त्यांच्या संपूर्ण गोलंदाजाला आम्हाला कुठेतरी धावा जोडायचे आहेत. मोठी धाव खेळी उभी करायची. मोठ्या धावांचं लक्ष गाठायचे. चला वैभवच्या आता चेंडू. चेंडू या ठिकाणी निर्धाव सांगता होते. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला नाही. नितीन दवी अपील जरूर करतोय. पंचांनी अपील फेटाळली. अचूक निर्णय पंचांच्या माध्यमातून. गणेशला पाहू शकतो. तसेच मुख्य पंच सुरू शेट्टी संपूर्ण आजच्या सामन्याच्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये सुरू शेट्टी यांना पाहू शकतो. या घाटकोपर परिसरामधील एक बलाढ्य व्यक्तिमत्व, बलाढ्य नाव, स्पोर्ट्समॅन. गेली अनेक वर्ष फुटबॉल
असेल, क्रिकेट असेल, अंडरआर्म ओव्हरआर्म या क्रिकेटच्या माध्यमातून सुरू शेट्टी आपण पाहिला असेल. क्षेत्ररक्षण पंकजच्या माध्यमातून, पंकज आला होता चेंडूवरती, धावचितचा प्रयत्न केला गेला पण फलंदाज सुखरूप धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या एकने पुढे गेली, 10 या धाव फलकावरती पाहायला मिळते. हा सामना मात्र 3 षटकांचा असणार आहे. इथून होणारे पुढील सर्व सामने 3 षटकांचे असणार आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 10 या धाव फलकावरती पाहायला मिळते. दुसरे षटक मार्ग असते, 2 चेंडू खर्ची केलेत, 4 चेंडू शिल्लक राहिलेत. आसिफ मात्र आपल्या वेगळ्या शैलीने फलंदाजी करतोय. रिव्हर्स कधी स्वीप, तर हा फटका त्याचा स्वीपचा पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय, धावसंख्येमध्ये भर. पुन्हा एकदा स्वीप, पुन्हा एकदा एक धाव, पुन्हा एकदा धावसंख्येत भर. रिव्हर्स, कधी रिव्हर्स कधी स्वीप, काय फलंदाजी करतोय आसिफ आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू, शेवट दुसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षणावर तैनात साहिल आला, साहिल नवले, तर आसिफ, मैं आसिफ म्हणून एक किताब लिहिलं गेलंय याच्यावरती. नितीन देवी यांनी स्वतः हे किताब लिहिलंय अशी माहिती आम्हाला आफ्रिदी यांनी पोचवली होती मागील काही सामन्या दरम्यान. आणि ते पुस्तक फक्त आफ्रिदी यांनीच वाचलेलं आहे. धाव फलक पाहायला मिळते 14 या धाव फलकावर. 14 आसिफ. शेवटचा षटक असणार आहे. शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केलं जात आहे संदीप मराठे. मागील मॅचचा अर्थातच सामनावीर म्हणू शकतो या संदीप मराठेला. संदीप मराठेने 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज होती. त्यांच्या समोरील संघ होता तो श्री गणेश, आणि या श्री गणेश या संघाला रोखलं होतं ते आयुषी 11 या संघाच्या या गोलंदाजाने संदीप मराठेने. आता देखील तुम्हाला गोलंदाजी करावी लागणार आहे. केवळ एकाच सामन्यामध्ये गोलंदाजी करून चालत नाही, तुम्हाला अंतिम फेरीच्या संघामध्ये दाखल व्हायचं होतं. अंतिम फेरीमध्ये दाखल व्हायचं असतं, अंतिम फेरीची मजल मारायची असते, त्या कारणाने सातत्याने गोलंदाजी प्रेक्षक वर्गावरती प्रभावित करायची असते. संदीप सातत्याने रिव्हर्स, रिव्हर्स स्वीप, रिव्हर्स स्वीप, धावा धावा रन, रन साठी आटापिटा करतोय, रन साठी जोडा जोड करतोय आसिफ. अप्रतिम फटका, अप्रतिम फटका पाहायला मिळाला. जरूर क्षेत्ररक्षण होतं तैनात, दोन्ही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले. एकीकडनं आला अकरम, एकीकडनं आला साहिल, आणि हा चेंडू जरी दोघं फलन दोघं क्षेत्ररक्षक आले असले तरी आसिफच्या माध्यमातून निघालेला प्रहार तो गेला चौकार. 4 धावसंख्या पुढे गेली, धावसंख्या 19 या धाव फलकावरती पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला. पहिल्या इनिंग मधील गोलंदाजी मार्ग संदीप, संदीपला रोखावं लागणार आहे, रोखावं लागणार आहे. पण मात्र आसिफ काही रोखला जात नाहीये. मी काही रोखलो जाणार नाही, मला माझ्या संघासाठी धावा जोडायच्यात, मला माझ्या संघासाठी फलंदाजी करायची. रिव्हर्स, एक धाव घेतली गेली. पुन्हा एकदा या ठिकाणी सुरेख फटका पाहायला मिळाला.
आणि ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये एक धाव पाहायला मिळाली, म्हणजे दोन धावा पाहायला मिळतात, दोन ने धावसंख्या पुढे जाते, दोन ने धावसंख्या पाहायला मिळते ती 22 या धावफलकावर धावसंख्या 22 धावसंख्या 22 किती शिल्लक आहेत चेंडू? अजूनही दोन चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय पहिल्या इनिंग मध्ये, जवळजवळ म्हणजे 16 चेंडूंचा खेळ झालेला आहे, 16 चेंडूंमध्ये 22 धावा जोडल्यात गावदेवी या संघाने. फलंदाजीचा निर्णय घेतला त्यांनी, फलंदाजी करायसाठी चला यार लवकर लवकर करा, मॅच टाईट होईल. रन झाले चांगले रन झाले, फाईट होईल मॅच. एक धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये, तर ही मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. 17 चेंडू यांनी फेस केले दोन्ही फलंदाजांनी. अजूनही सलामीची जोडी सुखरूप मैदानामध्ये पाहायला मिळते. सूर्यकाशी फलंदाजी करतात, एकीकडे आसिफ, एकीकडे दक्ष, एकीकडे उजव्या शैलीचा फलंदाज, एकीकडे डावखुऱ्या शैलीचा फलंदाज. गोलंदाजी मार्गवर संदीप, शेवटचा चेंडू असणार आहे. 17 चेंडूचा खेळ जरूर झाला आहे, 17 चेंडूंमध्ये 23 धावा धाव फलकावरती. पंचांचा बोट हातवारे करत अवांतर स्वरूपामध्ये धाव संख्या दंडित केलं गोलंदाजाला. चेंडू पुन्हा टाकावा लागतोय. सुरे क्षेत्र रक्षण, तितकाच चांगला फटका, दुसरा धावेचा प्रयत्न, दोन धाव घेतली गेली. धाव संख्येचा जर विचार केला तर धाव संख्या येऊन पोचली ती 26 धावांचा लक्ष, 26 धावा जरूर केल्या आणि विजयासाठी 27 धावांचं लक्ष उभं केलंय. सुरेख फलंदाजी केली, नाबाद फलंदाज राहिले दोन्ही पण, एकीकडे आसिफ एकीकडे दक्ष, दोन्ही नाबाद फलंदाज पाहायला मिळाले. कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत हे दोन फलंदाज या ठिकाणी नाबाद पाहायला मिळाले. 18 चेंडू आणि 27 धावांची गरज. 18 चेंडू, आव्हान जरी मोठं असलं क्षमता आहे ती फलंदाजांकडे. नितीन दवीचा संघ आहे, फलंदाजांचा विचार केला, मोठमोठे फलंदाज आहेत, क्षमता आहे, क्षमता आहे, सामना पेलण्याची क्षमता आहे. सुरेखाचं आयोजन पाहायला मिळतंय. कालच्या दिवसापासून आपण पाहतोय क्रीडा रसिकांसाठी, घाटकोपरच्या क्रीडा रसिकांसाठी घेऊन आलेली ही मोठी क्रीडा स्पर्धा. या क्रीडा स्पर्धेचं, या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये, आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 20,000 रुपये, आकर्षक चषक. वैयक्तिक पारितोषिकांचा विचार केला, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकर्षक चषक, उत्कृष्ट फलंदाज आकर्षक चषक. 27 धावांचं लक्ष गाठायचंय, 27 धावांचा लक्ष गाठायचंय. सलामीची जोडी दाखल झाली आहे, डावखुरा शैलीचा साहिल नवले आणि नॉनस्ट्राईकला वैभव शिंदे. तर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, आकर्षक चषक, मालिकावीर आकर्षक चषक, सुरेख आयोजन. आयोजक जर पाहिलं, कुमार सूर्यवंशी, समीर जाधव, सुहास माने, अध्यक्ष ज्योतिबा सूर्यवंशी यांच्या आयोजनाखाली सुरू असलेले हे अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचे दिवस रात्र सामने. सामन्याची चला सामन्याला सुरुवात होते. डिक्लेअर्स ढोल मध्ये चेंडू, एक धावा गोलंदाजी आदर्श पांडे करतोय. सुरेख फटका, क्षेत्ररक्षण तैनात, सुरेख क्षेत्ररक्षण. तर मंचावर उपस्थित मान्यवर देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात. उपस्थित मान्यवर अजय भोसले, सतीदादा पवार, तसेच भारतीय जनता पक्षाचे परिमल साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. बीजेपी भारतीय पक्षाचे महामंत्री साहेब
वैभव शिंदे माघारी, वैभव शिंदे सारखा मोठा फलंदाज बाद फटका चुकला, फटका फसला, अंडर आर्म क्रिकेट मध्ये या फटक्याला जागा नाही, वैभवला माघारी परतावं लागतंय. नितिन दवी येतो फलंदाजीसाठी. नितिन दवी गेली अनेक वर्ष अंडर आर्म क्रिकेट जगतामध्ये, या फलंदाजाला आपण पाहिलं असेल. संघनायक म्हणून संघाची धुरा सांभाळतो. नटेश्वर या संघाकडनं देखील अनेक वर्ष खेळला. श्रीगणेश या संघाकडे देखील तो प्रतिनिधित्व करत होता. घाटकोपर परिसरामधील हा फलंदाज पंचांचा हातवारे, पंचांनी हातवारे करत नो चेंडू. चला 27 धावांचं लक्ष्य गाठायसाठी आयुषी साईच्या या संघाचे फलंदाज धावा धाव करतात. एक धाव तर हा डावखुऱ्या शैलीचा फलंदाज साहिल नवले साहेब असलफा या संघाकडनं प्रतिनिधित्व करतोय. एस पी चषक मुलेने या ठिकाणी याला सन्मानित केलं गेलं नवयुवक खेळाडू म्हणून. सूर्यकाची फलंदाजी करतो. आमदार राम कदम साहेब यांच्या आयोजनाखाली आमदार चषक आयोजित केला होता आणि यांचा संघ विजयी संघ झाला अंतिम फेरीमध्ये आणि त्याला मालिकावीर म्हणून मोबाईल म्हणून पुरस्कृत केला हा साहिल नवले. समोरच्या दिशेने फटका, नितीनचा फटका जरूर चांगला होता पण साहिलनेच तो चेंडू अडवला. त्याच्या सोबती सहकारी साहिल शेवटचा चेंडू असणार आहे साहिल नवले. तर नितीन दैवी देखील सुरेख फलंदाजी करतो. आपल्या या घाटकोपर परिसरामधील हा नितीन दैवी आहे. गेली अनेक वर्ष अंडर आर्म क्रिकेट जगतामध्ये अधिराज्य गाजवतोय. अनेक प्रेक्षक वर्गांना, क्रीडा रसिकांना प्रभावित करतोय. आज देखील फलंदाजी करावी लागणार आहे. आपल्या समर्थकांना तुला प्रभावित करावा लागणार आहे. संघाची घोडदौड सुरू ठेवावी लागणार आहे. फटका फसला. नितीन माघारी, नितीनचे घेऊन संपुष्टात. सहा या धाव फलकावरती धाव संख्या पाहायला मिळते. षटकाच्या अखेरीस सांग या धाव फलकावरती धाव संख्या 12 चेंडूंमध्ये अजूनही 21 धावांची गरज आहे. किरण येतोय फलंदाजीसाठी. किरण तर घाटकोपर या परिसरामध्ये अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. नवयुवक असतील तसे सिनियर प्लेअर, खूप सारे असे प्लेअर आहेत. याच मैदानामध्ये रबर बॉल क्रीडा स्पर्धा देखील आयोजित केली असत जायची आणि चॉम नावाचा एक खेळाडू असायचा ज्याचा एक हात नव्हता आणि तो फलंदाज गोलंदाजी करायचा, फलंदाजी करायचा, एका हाताने फलंदाजी करायचा आणि एका हाताने तो चौकार लागवायचा. तो चॉम या क्रीडा स्पर्धेत, या मैदानामध्ये अनेक वर्ष क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहिला असेल. साहिल माघारी परततोय. साहिलची खेळी संपुष्टात. साहिल बाद आफ्रिदी येतोय. आफ्रिदीला आमंत्रित केलं जाते. आफ्रिदी एक नावाजलेला फलंदाज आहे. आफ्रिदीचे वडील देखील गेली अनेक वर्ष क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल. त्यांना देखील बरीच क्रिकेटची आवड होती आणि त्यांचा मुलगा आफ्रिदी आता ती धुरा सांभाळतोय. आफ्रिदीची खेळी संपुष्टात. यष्टा उद्ध्वस्त, यष्टांचा वेध. आफ्रिदीची खेळी संपुष्टात. आफ्रिदीला माघारी परतावं लागते. तर एका मागोमध्ये एक फलंदाज माघारी जाताना पाहायला मिळत आहे. तो आला तो निघाला, दुसरा आला तो निघाला, अनेक फलंदाज या ठिकाणी माघारी. अक्षय होतोय. अक्षय येतोय या ठिकाणी फलंदाजीसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षण आसिफ आला. पंचांनी अपील फेटाळली, अपील झाली, अपील फेटाळली. सुखरूपता एक धावेमध्ये भर, धावसंख्या एकने पुढे गेली. धावांचा जर विचार केला 7 या धाव फलकावरती कुठेतरी धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते ती आयुषी या संघाची.
समोरच्या दिशेने प्रहार, तो प्रहार चौकार, सातत्याने चौकार येणं गरजेचं असणार आहे. आता मात्र चार चेंडू झालेत, आठ चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. धावांचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजूनही विजयासाठी 19 ना 19 सर बाळा 27 करायचं 11 झाले. आठ चेंडू 16 धावा, गोलंदाजी करतोय तो दक्ष. दक्षला मात्र दक्षता बाळगावी लागणार आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. एक धाव गेली तरी कुठेतरी ठाऊक आहे गावदेव या संघाला. एक एक धावा जाऊ दे, जरूर जाऊ देत, पण मोठमोठे फटक्यांपासून वंचित ठेवत आहेत. फटका चांगला होता, फटका चांगला आहे, पंच मात्र योग्य तो निर्णय देतील, पंच योग्य तो निर्णय देतील. आपण मात्र थोडस थांबायचंय. सुरेख फटका किरणच्या फलंदाजीतून, सुरेख फटका, फलंदाजाचा फटका फसला. किरण माघारी, किरणला देखील आपलं क्षेत्र सोडावं लागतंय. तर जवळपास मात्र या ठिकाणी थोडस चित्र स्पष्ट झालंय जरूर की गावदेवी हा संघ विजयाची घोडदौड करत जरूर विजयाचा निश्चय करू शकतो. पण क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येत नाही, कारण अनेक क्रीडा स्पर्धा आपण पाहिल्या. अक्षय नाही, माफ करा, अक्षय बाद झालाय. अक्षयचा फटका होता तो. षटक समाप्त झालंय, शेवटचं षटक असणार आहे. सहा चेंडूंमध्ये असे बॉलर नाही, आसिफला विचार ना, आसिफला हे आसिफ, आसिफ दादा बॉलर नेम टोपीवाल्याला विचार ना. बॉलर नेम, नेम ऑफ बॉलर योगेश. शेवटचं षटक, सहा चेंडू 16 धावा ना 15 धावा, म्हणजे जवळजवळ चार चौकार येणं गरजेचं असणार आणि येऊ शकतात, कारण क्षमता आहे फलंदाजांकडे. पण तितकंच सुरेख क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी, कारण कोणताही क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकी करत नाहीये. सुरेख फटका, क्षेत्ररक्षण तैनात, एका धावेवरती समाधान मानावी लागतंय. शाहरुख येतोय स्ट्राईक एंडला, पाच चेंडू 14 धावा, सरासरी 3 चौकार लगवायचेत आणि 2 धावा जोडायचेत अजून. एकच धाव येते शाहरुखला देखील, चार चेंडू 13 धावा, 3 चेंडूवरती 3 चौकार लगवायचे आधी एका चेंडूवरती 1 धाव घ्यायची. पण हे होईल का, क्रिकेट आहे, होऊ देखील शकत. लिओ 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 मात्र आपल्या संघासाठी झोकून देतोय. लिओ लिटिल फ्लॉवर या विभागामधील हा परिसरातील हा खेळाडू आहे लिओ. पंकज होते नवीन फलंदाज. चला चला घाई करा, घाई करत असताना चित्र स्पष्ट होत आहे. जवळजवळ या सामन्याच्या औपचारिक शिल्लक राहते, जवळजवळ गावदेव या संघ विजयासाठी काही क्षणाची औपचारिकता शिल्लक राहते. 2 चेंडू डिक्लर्स जेनमध्ये, एकच धाव, शेवटचा चेंडू पंकज फलंदाजी करते, गोलंदाजी योगेश. तर या ठिकाणी गावदेवी या संघाच्या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, कारण हा संघ पोहोचलाय सेमी फायनलच्या लढतीमध्ये. विजयासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा, तसेच आयुषी साईच्या या संघाला या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून दाखल झालात, हार्दिक असा आभार आपला देखील. चला चला पुढील संघाला विनंती आहे, सेमी फायनलसाठी पुढील संघाला विनंती आहे. तर पुढील सेमी